और सष्टशाली बाबू पाटिल साजरी करित होता हो दिवाली 30 मार्च 1900 और सष्टशाली बाबू पाटिल साजरी करित होता हो दिवाली बाबू पाटिल साजरी करित होता हो दिवाली पेढे वाटले गावाला मणिपुरगा झाला मला पेढे वाटले गावाला मणिपुरगा झाला मला दादांच्या वाढदिवसाला सारा जमलाई गोतावळा दादांच्या वाढदिवसाला सारा जमलाई गोतावळा नामकरण केलं तयाचं केला ओ बारसा पाटील घराण्याचं बाळ चालविल वारसा नामकरण केलं तयाचं केला ओ बारसा पाटील घराण्याचं बाळ चालविल वारसा पाटील घराण्याचं बाळ चालविल वारसा पाण्यात बाळाचे पाय ठेवले अर्जुन या नावाला कुळकुण बाळाचे पाय ठेवले अर्जुन या नावाला दादांच्या वाढदिवसाला सारा जमलाई गोतावळा दादांच्या वाढदिवसाला सारा जमलाई गोतावळा अर्जुनाला महाभारतात म्हणायचे पार्थ तस विचाराय बापाचे केले आणि सार्थ अर्जुनाला महाभारतात म्हणायचे पार्थ तस विचाराय बापाचे केले आणि सार्थ तस विचाराय बापाचे केले आणि सार्थ हॅलो तर 4 टीमचे कॅप्टन यायचे 5 चिट्ट्या बनवल्यात एका चिट्टीवरती विजेता असं नाव आहे तर 5 चिट्ट्या उचलले तर दोन्ही टीमचे 12वे प्लेयर्स उलवा 11 विपक्ष हिमांशी एंटरप्राइजेस चे 12वे प्लेयर आपण समोर या विजेता 11 म्हणजे जो आता सामना सुरू आहे त्याच्यातून एक विजेता असं नाव टाकलेलं आहे प्रथम चिठ्ठी उठवली जाईल त्याला बाय मिळेल आणि 4 चिठ्ठ्या ज्या असतील त्यांच्यावरती मात्र सरळ सरळ लढती होतील कैलास पोरजी यायचं आपण आणि ज्या संघाला बायची चिठ्ठी मिळेल त्याला मात्र पुढच्या फेरीमध्ये बायची चिठ्ठी मिळणार नाहीये ड्रॉमध्ये त्याचं नाव नसणार आहे हे लक्षात असू द्या आणि बायची चिठ्ठी मिळते ती या ठिकाणी तर उमेश पहिला सामना आयला मिळेल मोर्या 11 विपक्ष ओके 11 या दोन संघामध्ये आणि बायची चिठ्ठी मिळते ते ऋषी 11 काटे टीमला तर टॉस केला जाईल तर पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मात्र अतिशय सुरेखरित्या झेल टिपला जातोय भाऊ मात्रे होते कवसला आणि अप्रतिम झेल टिपलाय फलंदाज बाद पहिल्या चेंडूवरती मात्र
फलंदाज बाद होतात ते विनोद याची मैमान्यारी याची हिम्मत भारी याची मैमान्यारी दाद द्यावी याच्या हिमतीला ए झटक्यात आला यो नावा रूपाला अर्जुन दादा काटई वाला अर्जुन दादा काटई वाला हॅलो हा चेंडू या वेळेस भिरकावून देतोय चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट आणि चेंडू जातोय सीमा पलीकडे वॉट अ शॉट साधावा बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे थैंक यू एडिगणी पाहतोय आपण सर्वांचे लाडके सन्माननीय अर्जुनभाई पाडील यांच्या वाढदिवसानिमित्ताने मात्र स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये निश्चितच रायगड क्रिकेट असोसिएशनच्या वतीने केक कापून त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट खेळा जातोय ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला मंचावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालं आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने जल्लोषाने मात्र त्यांचं स्वागत केलं गेलं आहे. आमचे डीजे रॉककडून अप्रतिमा संगीत ऐकायला मिळालं आहे ज्यांचा परिचय फार मोठा आहे ज्यांच्या जीवनावरती एक गाणं बनवण्यात आलं आहे सन्मान अर्जुनभाई पाडील यांच्या हा चेंडू शॉर्ट अडम्यांमधून निघून जातोय पाठीमागे सीमा पलीकडे आणि या चेंडूवरती मिळतील त्या चार धावा फलंदाज होते फलंदाजीला नयनेच्या बॅटमधून हा चौकार तर आजचा खास दिवस आणि त्याचंच नाव वाढदिवस आणि वाढदिवस आहे आमचे सन्मानचे लाडके कोटीप्रस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय अर्जुनभाई पाटील यांचा वाढदिवस आणि या मिळतील त्या मात्र बाईच्या स्वरूपामध्ये चार धावा बॅक टू बॅक सलग दुसरा चौकार संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना उळवा इलेव्हन संघ पहिल्या सत्रांशू इलेव्हन संघाने धावसंख्या नोंदवली आहे 45 धाबा कुठल्या चार षटकामध्ये आणि 46 धाबांचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात मात्र विजय थोडेसे महागडे ठरतात. जरी सुद्धा एक विकेट संपादन केला असला तरी सुद्धा त्याच्यानंतर तीन चेंडूवरती तीन मोठे फटके पाहायला मिळाले. पुन्हा एकदा शॉर्टम पुल करतोय ब्लँक स्ट्रोक खेळला आणि चेंडू जातोय सीमा पलीकडे पुन्हा एक षटकार पाहतोय आपण फलंदाज नयनच्या बॅटमधून हा षटकार तर अतिशय चांगली फलंदाजी बहरलेली फलंदाजी पाहायला मिळतोय विनोद नयन यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकावरती आल्यात. पहिल्यांदा पहिल्याच चेंडूवरती फलंदाज बाद झालेत ते विनोद त्याच्यानंतर योगेश नास्टायगेनला आहेत गोलंदाज मात्र विजय पॉवर प्लेचं षडक हाताळत असताना आणि या षडकामध्ये मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळतो आपल्याला चांगले फटकेबाजी केले शॉर्ट अंपूलचे चेंडू बिरकावून दिलेत
पण एकदा चेंडू यावेळेस मात्र शॉर्ट लेगला जातोय आणि डॉट धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र नकार दिलाय शेवटच्या क्षणाला आणि षडक समाप्त होतोय पहिलं. आणि पहिल्या षडकात तब्बल 20 धावा कुठून काढल्यात, थोडंसं महागडं असं षडक विजयांचं. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, दमदार सुरुवात केली जातोय पहिल्या षटकामध्ये. पाहायला मिळाल्या 20 धावा, 2 चौकार, 2 षटकार पाहिलेत, 2 चेंडू डॉट फेकले गेल्यात असं पृथ्वीकरण पहिल्या षटकाचं पाहतोय आपण. आणि दुसरं षटक गोलंदाज विश्वास पाटील मॅन फ्रॉम